मानवी वस्तीचा इतिहास पाहिला, ज्ञात इतिहास पाहिला, तर तो सातवाहन काळापासून चालू होतो, म्हणजे इसवीसनपूर्व 3rd शतक. आणि त्यापूर्वी मानवाच्या अस्तित्वाचे पुरेसे पुरावे आपल्याकडे कोकणातून नव्हते. काही होते तर ते फक्त स्टोनेज किंवा अश्मयुगातले होते. अश्मयुग साधारणतः महाराष्ट्रात 40,000 ते 45,000 वर्षापूर्वी संपतं. तर मग ही जी एक गॅप आहे, ज्याला आपण कोकणातल्या इतिहासातलं डार्क एज असं म्हणतो, इसवीसनपूर्व 40,000 वर्ष ते इसवीसन 3,000 वर्ष, तर ह्या काळात नक्की काय होत होतं? हे पुरावे अचानक समोर आले. काही कातळ शिल्प डोळ्यांसमोर असूनही दुर्लक्षित होती, काही जंगलांमध्ये मातीखाली हरवली होती. पण स्थानिक अभ्यासकांचं कुतूहल जाग झालं आणि त्यानंतर सुरू झाली शोधमोहीम. वेगवेगळ्या गावातनं आम्ही चौकशीला प्रारंभ केला की साधारणपणे वय वर्ष ज्यांचं 60-70 पलीकडे आणि जी गाव सड्यांवरनं वावरलेली आहेत अशा लोकांकडे आम्ही जास्तीत जास्त चौकशी करायचा प्रयत्न केला. त्यांच्या वडिलांनी बघितलेली चित्र, त्यांच्या आजोबांनी बघितलेली चित्र किंवा त्यांच्या वाटेवरची कुठेतरी चित्र ह्याचे संदर्भ मिळायला लागले. त्याच्यामुळे हा संदर्भ जाणून घेणं व्यवस्थित नीट नेटका आणि त्याचा उलगडा करून तिथे पोचणं हे एक मोठा टास्क होता खरं म्हणाल तर. नेमकी किती 1000 वर्षांपूर्वी ही कातळशिल्प कोरली गेली, ती एकाच कालखंडामध्ये कोरली गेली का अनेक पिढ्यांनी त्याच्यामध्ये भर घातली, दगडी हत्यारानं ती कोरली गेली का धातूचा शोध तोपर्यंत मानवाला लागला होता, भाषा लिपी तोपर्यंत मानवानं हुडकून काढली होती की चित्रकलाही अगदी प्राथमिक टप्प्यामध्ये होती, गेंडा पानघोडा हे असे प्राणी या भागामध्ये आढळत नाहीत तरी ते चित्रांमध्ये आहेत, ते त्या काळात मग इथं होते का हा मानव स्थलांतरित होता? मानवी उत्क्रांतीचे असे अनेक गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन कोकणच्या सड्यावर ही कातळ शिल्प बसली आहेत. 10,000 वर्षांपूर्वी कोकणात नेमकं काय चाललं होतं? कोकणामध्ये एखादी संस्कृती निर्माण झाली होती का? देव धर्म भाषा या संकल्पना त्या माणसाला माहीत होत्या का? हा माणूस निश्चित टोळ्यांनी राहत होता, याचा शेतीशी संबंध नव्हता, कारण संपूर्ण चित्रांमध्ये कुठेही शेतीचं एकही दृश्य आपल्याला दिसत नाही. अर्थात हंटिंगचा प्रत्यक्ष पुरावा चित्रांमध्ये दिसत नसला तरी हंटेड ॲनिमल्स किंवा ह्या सगळ्या प्राण्यांचं इतकं यथोचित चित्रण ह्याच्यात केलेलं आहे तर प्राण्यांचा संबंध निश्चित ह्या माणसाचा होता. या कातळ शिल्पांचा आकार, शैली आणि विषय सुद्धा बदलत जातात. त्यावरून हा कयास केला जातोय की 1000 वर्षांच्या काळात ही शैली अनेक पिढ्यांमध्ये तयार होत गेली. काही ठिकाणी तर काही चित्र आहेत ती नुसती रेषेनी केलेली आहेत, म्हणजे खोदलेल्या रेषा आपण ज्या म्हणतो त्यांनी केलेली आहे, अशी ती एक अशा पद्धतीची ती चित्र आहेत सगळी. काही ठिकाणी काही सिम्बॉल्स पण आहेत, म्हणजे नुसतेच गोल आहेत, त्याच्यात ठेवलेला एक टिपका आहे किंवा टिंब आहे, तर काही ठिकाणी बैलाची चित्रं आहेत छोटीशी, पण ती छोटी छोटी आहेत, तर असे काही सिम्बॉल्स पण आपल्याला बघायला मिळतात. पुराश्मयुगीन मानवानं काढलेली खोदचित्र यापूर्वी उत्तर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपात तसंच भारतामध्ये गोवा आणि मध्य प्रदेशात सापडली आहेत. मानवाच्या वाटचाली टोळ्यांमधल्या आयुष्याकडून स्थिर नागरी आयुष्याकडे जाण्याच्या मधल्या टप्प्यातली ही चित्रं मानली जातात. आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निधी जाहीर केल्यावर या कातळ शिल्पांच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली आहे. त्या अभ्यासातून उत्क्रांतीच्या टप्प्यातला एक ज्ञानाचा मोठा खजिना समोर येणार. मयुरेश कोंडूर, BBC.